आज आपल्यासोबत मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश भोईकडे आपल्यासोबत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या निमित्त आपण त्यांची याच ठिकाणी खास मुलाखत ठेवलेली आहे. प्रथम आपण त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊ देणार आहोत. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल मला नेमकं, तुमची राजकीय सुरुवात कशी झाली? माझी राजकीय सुरुवात तशी नगरपालिकेच्या सदस्यापासून झाली. आधी 1991 नगरपालिकेचा सदस्य होतो. 1996 मी नगराध्यक्ष झालो. नंतर सातत्यानं 1991 ते 2019 मी नगरपालिकेचा सदस्य होतो. मध्यंतरी 1919 विधानसभेची उमेदवारी मिळाली, त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढवून मी 1919 आमदार झालो. काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली आणि मी निवडणूक जिंकलो. पण 1919 आजपर्यंत मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत आहे. काय सांगाल मला नेमकं, तुम्हाला हा जो वारसा आहे, हा वारसा लागलेला आहे म्हणजे की तुम्ही स्वतः या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले म्हणजे? माझ्या परिवारातून राजकीय क्षेत्रात तुम्हीच काम करत होतं. माझे आमचं सर्वसामान्य कुटुंब होतं. माझे वडील पंचायत समितीमध्ये रिटायर झालेले होते आणि माझा तसा मला असा कोणता राजकीय वारसा नाही. आमच्या परिवारातील माझ्या आधी कोणी राजकारणात नव्हतं. काय सांगा मला, तुम्ही याच्या अगोदर नगराध्यक्ष होते, नगरसेवक राहिले, आता आमदार आहे, नेमकं याच्यामध्ये काय फरक असतो? इथं ग्राउंड लेवलला काम करावं लागतं, आता पण ग्राउंड लेवल, पण तुम्ही या ठिकाणी स्टेटला काम करता, आता नेमकं कसा फरक वाटतो याच्यामध्ये? नाही, फरक तसा काही नाही. 1991 जे आपण आम्ही लोकसेवेत आहोत, सकाळपासनं संध्याकाळपर्यंत येणाऱ्या माणसाचं प्रामाणिकपणे काम करण्याची मानसिकता आमची 1991 ती आजपर्यंत कायम आहे. विधानसभा आणि नगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातून निघाल्यानंतर विधानसभेत पोचवू, विधानसभेतही तेच काम करायची पद्धत ठेवलेली आहे. येणाऱ्या माणसाचं प्रामाणिकपणे काम करून द्यायचा प्रयत्न करणं आणि त्यांच्या ज्या समस्या आहे त्याचे सोडवणूक करायचा प्रयत्न करणे हा सातत्याने 1991 तर आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत. आणि बऱ्यापैकी लोकांचे प्रश्न आम्ही रोज सोडवत आहे. तुम्ही नांदुऱ्याचा जो आहे चेहरा मोहरा तो पूर्णपणे या ठिकाणी बदलला आहे. जेव्हा नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, त्यावेळेस तुम्ही अनेक आघाडी केली आणि तुमच्यामध्ये जे स्किल आहे की तुम्ही या ठिकाणी अनेक लोक एका छताखाली आणता आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विकास करता. आता नांदुरा जो आहे, तुम्ही सध्या मलकापूर विधानसभा मतदारसंघ आहे, 2 तालुके तुमच्याकडे आहे, नेमकं तुमच्या तालुक्यात आणि मलकापूर तालुक्यात तुम्हाला काय फरक वाटतो याच्यामध्ये विकासामध्ये? नाही, आता मी नगरपालिकेचा अध्यक्ष असताना किंवा नगरपालिकेचा सदस्य असताना प्राथमिकता मी नांदुऱ्या शहराच्या बाहेर कधी राजकारण केलं नाही. नांदुऱ्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न आमचा राहिला आणि त्याच आम्ही बऱ्यापैकी यशस्वी ठरलो. या नांदुऱ्या शहरात कदाचित या बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त चांगली कामं, व्हिजनरी कामं ही नांदुऱ्या शहरात आम्ही 1991 तर 2019 करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहे. जेणे ज्याप्रमाणे आम्ही नांदुरे शहरात नगरपालिकेचा एक स्विमिंग टँक बांधला, नगर बेरोजगारांना दुकान समूह उपलब्ध करून दिले अतिशय कमी दरात, अतिशय कमी पैशात आम्ही दुकान बेरोजगारांना एस्टॅब्लिश करण्यासाठी जवळपास नांदुरे शहरात आम्ही 250 ते 300 दुकान समूह बांधले, जेणेकरून थोडीशी बेरोजगारी कमी होईल आणि ते त्यांच्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीनं आम्ही आमचं काम केलेलं आहे. विकास करत असताना आता विधानसभेची तुम्ही नगरपालिकेची आणि विधानसभेची तुलना करायला सांगितली तर विधानसभेच्या तुलनेत विधानसभेत काम करत असताना आपल्या मतदारसंघात कामांचा, विकास कामांचा खूप अनुशेष होता. मी 2019 पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा प्रत्येक गावात मी जाऊन आलो. प्रत्येक गावात जाऊन आलं असताना मला प्रामुख्यानं या मतदारसंघातले शेत रस्ते
हा खूप मोठा बॅकलॉग या मतदारसंघात क्षेत्रस्थ्यांचा झालेला आहे. जवळपास 1300 किलोमीटरचे क्षेत्रस्थे आपल्या आमच्या मतदारसंघात 1300 किलोमीटरचा बॅकलॉग आहे. जवळपास आम्ही या 1.5-2 वर्षात आपले कोरोनाच्या पिरियडमध्ये 2 वर्ष गेले, तरीसुद्धा आम्ही जवळपास 150-200 किलोमीटरचे क्षेत्रस्थे आम्ही मंजूर केले व कामंसुद्धा पार पाडले, एक्झिक्यूट केलेले आहेत कामं. अशा पद्धतीनं आता 1300 किलोमीटरचा बॅकलॉग आपल्या मतदारसंघात आहे. या मतदारसंघाला शाश्वत विकासाकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो गेल्या 25 वर्षात कधीच विकासाच्या मार्गावर या मतदारसंघाला येऊ दिलं नाही, जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही. इथले सिंचनाचे काम, सिंचनाचे अनुशेष विदर्भात सगळ्यात जास्त अनुशेष आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात जास्त अनुशेष आमच्या मतदारसंघात आहे, मलकापूर मतदारसंघात. त्यामुळे सिंचनाकडे विशेष लक्ष देण्याचं काम आम्ही करत आहोत. शेतरस्त्याचं तर काम बराचसा मार्गी लावून राहिलो. इतरही अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी आहेत. असे अनेक गावं होते आजपर्यंत की बा तिथं विकासाचं कोणतंच काम झालेलं नव्हतं विधानसभेच्या सदस्याच्या मार्फत. तर आता आम्ही 2019 पासून आता पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावात किमान एक तरी काम झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. आणि जवळपास प्रत्येक गावात एक एक काम तरी कम्प्लीट झालेलं आहे. क्षेत्रस्थही आम्ही प्रत्येक गावात एक एक क्षेत्रस्था तरी झाला पाहिजे. जवळपास 450-500 क्षेत्रस्थे आम्ही आता मंजूर करायचा प्रयत्न करून राहिलो. मध्यंतरी आता या 15 दिवसापूर्वी सरकारचं अस्थिरतेचं आपलं सावट आलं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे थोडंसं आता या महिन्याभरात आता या सरकारचं स्थिर झाल्यानंतर आम्ही परत विकासाच्या या विकासाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही विधानसभेचा फॉर्म भरला आमदारकीचा, त्यावेळेस अशी म्हणजे जनतेचं असं म्हणणं होतं की बा विकास पुरुष म्हणून, आणि तुमच्याकडे वेगळ्या अशीच लोक पाहत होते आणि तुमच्यासोबत खूप लोक होते तेव्हा फॉर्म भरताना आले, नेमकं तेव्हा तुम्हाला काय विश्वास वाटला होता याच्याबद्दल काय सांगाल? माझ्यासोबत लोक होते म्हणजे नांदुऱ्या शहराचं राजकारण करत असताना मी नगरपालिकेचं राजकारण केलं. नगरपालिकेचं राजकारण करत असताना मी व्यक्तिगत समाधानी होतो माझ्या कामावर. नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून जे काम मी केलं ते आम्ही पूर्ण मतदारसंघात जवळपास 1 वर्षापूर्वी विधानसभेचं इलेक्शन लढायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी पूर्ण मतदारसंघात आम्ही तो नांदुऱ्या नगरपालिकेत केलेला विकास हा लोकांना दाखवला आणि लोकांना तो पटला. त्यामुळे लोकांना असा विश्वास तयार झाला की बा हा व्यक्ती काहीतरी विकास करू शकतो, म्हणून लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि मी त्यावेळेस एकच बोललो होतो की मला एक वेळा निवडून द्या, मी तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. त्याच उक्तीने आम्ही काम करण्यास सुरुवात केलेली आहे. बऱ्यापैकी कामं मार्गी लावलेली आहेत, अजून पुष्कळ कामं करायची आहेत. आता येणाऱ्या 2-2.5 वर्षात आम्ही विधानसभेला सामोरे जात असताना पुढच्या विधानसभेला त्यावेळेस अशी अनेक कामं आपली झालेली असतील. काय सांगाल, एकाकडे तुम्ही जेव्हा विधानसभा लढवत तेव्हा एकाकडे तुमचं जे प्रतिस्पर्धी होते ते एकदम म्हणजे पैशाने धनाट होते आणि तुम्ही त्यांना या ठिकाणी 25 वर्षाचा या ठिकाणी तुमचं रेकॉर्ड मोडलेलं आहे, नेमकं त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी होती, काय सांगाल त्याच्याबद्दल? मनस्थिती मी सांगितलं आधीच की मी नगरपालिकेचं विकासाचं राजकारण केलं होतं आणि तोच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पूर्ण मतदारसंघात फिरलो. आणि नगरपालिका नांदुरामध्ये ज्या क्षेत्रात मी अनेक वर्ष 25-30 वर्ष काम केलं त्या शहराचा विकास मी केला हे पूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय होता आणि मी सुद्धा मांडलेला होता. आणि तुम्हाला आधीच सांगितलं की मी या मतदारसंघातल्या लोकांना निवडणुकीपूर्वी मी सांगितलं होतं की तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. त्या उक्तीप्रमाणे आम्ही वागत आहे. आणि राहिली गोष्ट आता आमच्या विरोधकाची, मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते अतिशय धनवान व्यक्ती होते, पण धनवान असताना त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा कधीच विचार केला नाही. तो एक खूप मोठा मुद्दा होता. अशी अनेक गावं होती की तिथं त्यांनी 25 वर्षाच्या कार्यकाळात एकसुद्धा काम केलेलं नाही.
हे सुद्धा जनतेच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि लोक माझ्यासोबत आले. तुम्ही जेव्हा नगर परिषदमध्ये काम करत असताना तुम्हाला अनेक वेळा तुमचे जे विकास जे कामं होते त्याच्यामध्ये अनेक वेळा आमदारांनी पत्र देऊन ती कामं थांबवले गेले आणि हे पण तुम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडलं. नेमकं त्यांनी किती कामं तुमची थांबवली आणि किती ठिकाणी तुम्हाला विरोध केला त्यांनी? 2016 माझी पत्नी 2014 माझी पत्नी नगराध्यक्ष म्हणून निवडून आली. त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचं शासन होतं. त्यावेळेस माननीय एकनाथरावजी खडसे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ते पालकमंत्री असताना नांदुरा शहराला भरीव असा निधी दिला होता. जवळपास 48 कोटी रुपये आम्हाला त्यांनी एका वर्षात निधी दिला. माझी पत्नी ज्यावेळेस नगराध्यक्ष होती त्यावेळेस माननीय आमदार चिनुभाऊ संचेती हे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. आम्ही नगरपालिका महाविकास आघाडी मी ही महाविकास आघाडी 2019 स्थापन झाली महाराष्ट्र राज्यात. आम्ही ही महाविकास आघाडी जवळपास 2001 चालवत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आमची 2001 होती. आता आम्ही 2016 नगरपालिका निवडणूक लढवली ती पण महाविकास आघाडी म्हणूनच लढवली. 2011 जी निवडणूक लढवली होती तीसुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच लढवली होती. तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आमच्या विरोधात होती. चेनसुख संचेती यांनी 2014 जो निधी आणला होता आम्ही 2014 जो निधी आणला होता जवळपास 48 कोटी रुपये. तर 48 कोटी रुपये आणल्यानंतर त्यांनी त्या विकास झाला नाही पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न केला. आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करावा लागला. वेळप्रसंगी आम्हाला माननीय उच्च न्यायालयात दाद मागावा लागली. माननीय उच्च न्यायालयाने आमची बाजू खरी असल्यामुळे आमच्या बाजूने निकाल दिला व जो विकास जो थांबला होता जो 2 त्यांनी आमचा विकास होऊनही दिला म्हणजे कंप्लेंट्स केल्या आमचा निधी जो आला होता तो वळती केला निधी थांबवण्याचं काम केलं कामात अडचणी येण्याचा प्रयत्न केला या अशा सर्व गोष्टी त्यांनी केल्या. ह्या गोष्टी पण आम्ही सर्व मतदारसंघात नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले की बा विकास जो विकास करते त्याला करू द्यायचा नाही आणि स्वतःही करायचा नाही असा तो त्यांचा प्रयत्न होता. तो जनतेने हा म्हणजे जनतेच्या लक्षात आला आणि त्यांचं उत्तर त्यांनी त्यांना दिलं. एखादं असं काम आहे की जे जनतेचं काम होतं आणि जनतेच्या आरोग्याचं होतं किंवा त्यांच्या संबंधित चांगलं काम होतं आणि त्याला यांनी विरोध केला असं एखादं उदाहरण काय? अनेक उदाहरणं आहेत तसे. एखादं उदाहरण तरी. आता आपला नांदुरा तालुका हा मोठा तालुका आहे. जवळपास 100 खेडे या नांदुरा तालुक्याला लागून आहेत. आपला महाराष्ट्र शासनाचा अनेक दिवसापासून हा प्रकल्प हा उपक्रम आहे की तालुका तिथे ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. ग्रामीण रुग्णालय नसलेला एकमेव तालुका या महाराष्ट्रात कोणता असेल तर तो नांदुरा तालुका आहे. ही ग्रामीण रुग्णालय ही नागरिकांची निकट असते. गरीब लोकांच्या व्यवस्थेसाठी आपण ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली पाहिजे हे राज्य सरकारचं मानस असतं. सरकार कोणाचंही असो ते भारतीय जनता पार्टीचं होतं त्याही वेळेस त्यांचंही मानस हाच होता. काँग्रेसचं होतं त्याही वेळेस त्यांचा मानस तोच होता. परंतु यांचा इच्छाशक्तीचा अभाव की काय हा एक प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीनं कोणतेही प्रयत्न त्यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी केले नाही. दुसरा विषय नांदुरा शहरातून जाणारा हायवे तर हायवेच्या जळगाव रोडकडे जाणारा उड्डाणपूल त्या उड्डाणपुलाचं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 2 भूमिपूजन केलं परंतु अद्याप देखील सुरुवात नाही. सुरुवात तर जाऊ द्या. मी स्वतः त्यासाठी गेलो असताना मला असं कळाले की बघ तिथं उड्डाणपुलाची कोणतीही मंजुरातच नाही त्यामुळे ते भूमिपूजन कशाचं केलं हेही लक्षात येत नाही. विशेष म्हणजे आता 2 केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब जळगाव खान्देशला आले होते तर आता ह्या 2 त्यांनी एक निवेदन दिलं की बा नांदुरा शहराला उड्डाणपूल करा. तर उड्डाणपूल जर आता निवेदन तुम्ही देऊन राहिले तर त्यावेळेस तुम्ही भूमिपूजन कशाचं केलं होतं हा एक प्रश्न नागरिकांच्या मनात चर्चेला आलेला आहे. माझ्याही मनात ती शंका येऊन राहिली की मग त्यावेळेस भूमिपूजन कशाचं केलं होतं. जर आता तुम्ही उड्डाणपुलाची मागणी करत आहे तर त्यावेळेस काय केलं होतं? नक्कीच.
आणखी काय सांगा मला नेमकं, आता तुम्ही सध्या आमदार आहे आणि जनतेचे अनेक प्रश्न जे 25 वर्षापासून करून येते ते अनेक तुम्ही मार्गी लावलेले, नेमकं तुमचा आवडता विषय कोणता आहे नेमकं विकासाचा? विकास, शाश्वत विकास हा माझा आवडता विषय आहे. शाश्वत विकासात सर्वच गोष्टी येतात. आपल्या देशाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यामुळे त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प राबवले गेले पाहिजे. आम्ही आमच्या मतदारसंघात एक मोठा प्रकल्प, जिगाव एक मोठा प्रकल्प आमच्या मतदारसंघात आहे. मी जेव्हापासून आमदार झालो 3 वर्षापासून जिगाव प्रकल्पाला चांगली गती मिळाली. त्याचे आम्ही जिगाव प्रोजेक्टचे आम्ही 2 टप्प्यात रूपांतर केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात 40% पाणी साचवण्याचा आमचा उद्देश आहे, जो 2025-24 पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण कोरोनाचा पिरियड आल्यामुळे, कोरोनाचं एक भीषण संकट आल्यामुळे ते 2025 कदाचित 40% पाणी थांबवलं जाईल. 40% पाणी हे जर थांबलं तर आमचा मतदारसंघ मलकापूर मतदारसंघ हा जवळपास, आणि नांदुरा तालुका हा 100% लाभ क्षेत्रात येणार आहे. त्यामुळे हा एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अचीवमेंट राहील. दुसरा, शाश्वत विकासात विद्यार्थी येतात. तर मी मलकापूरला एक अभ्यासिका तयार केली, तयार करणे भूमिपूजन केलं, कामाला देखील सुरुवात झालेली आहे. एक अतिशय सुंदर अभ्यासिका जी आपल्या विदर्भात कदाचित सगळ्यात चांगली आणि अद्ययावत अशी अभ्यासिका ही मलकापूर शहरात जवळपास 10 महिन्यातच पूर्ण होईल आणि लोकार्पण होईल त्याचं. असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचे शेतरस्त्याचं मी आधी बोललोच आहे की 1300 किलोमीटरचे शेतरस्ते अनुशेष या मतदारसंघाचा आहे. विदर्भात कदाचित सगळ्यात जास्त अनुशेष असणारा आमचा मतदारसंघ आहे. की पण मागच्या काळात शेतरस्ते झालेच नाही म्हणून 1300 किलोमीटरचा अनुशेष या मतदारसंघात तयार झालेला आहे. अजून अनेक प्रश्न आहेत. आठवडे बाजाराचे प्रश्न होते, त्यावेळेस तत्कालीन 25 वर्षे ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी मलकापूर आधी घोषणा केली होती की मलकापूरचं सिंगापूर करेन. तर मलकापूरचं सिंगापूर सगळे लोक बघून राहिले. मागच्या 25 वर्षात मलकापूर शहरात कोणतेही एक ठोस असं विकासाचं कोणतंही काम दाखवण्यासारखं झालेलं नाही आणि त्यांनी केलेलं नाही. मी मागच्या निवडणूक लढायच्या आधी तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की नांदुरा शहरात 5 कामं असे दाखवा तुम्ही 25 वर्षातले 5 टर्म असतात, 5 टर्ममध्ये प्रत्येक टर्मचं 1-1 काम तुम्ही तुमच्या आमदार निधीचं दाखवा, मी राजकारण सोडून देईल. त्यावेळेस आव्हान केलं होतं, मी ते दाखवू शकले नाही. असा 25 वर्षाचा अनुशेष जो आहे तो आपण आता धीरे धीरे आपण करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शाश्वत विकासात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मलकापूर शहरात आठवडे बाजार आहे, नांदुरा शहरातला आठवडे बाजार आहे, तो डेव्हलप झाला पाहिजे, रस्ते डेव्हलप झाले पाहिजे. आता आमच्या मतदारसंघातली जवळपास या 2 वर्षात अशी जवळपास 90% रस्ते चांगले झालेले आहेत आणि त्यांचा चांगले झालेले आहे म्हणजे नवीन म्हणजे त्याचा दर्जासुद्धा अतिशय चांगला झालेला आहे. अजून बरेच कामं करायची आहेत तर ते निश्चितच आता येणाऱ्या 2 वर्षात होतील. नक्कीच. काय सांगाल मला नेमकं तुमचा आवडता नेता कोणता, आवडता नेता तुमचा कोण, राजकीय पक्षातील आवडता नेता कोण, की ज्याचं तुम्ही म्हणजे नेता कोण तुमचा आवडता? आमच्या अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, आमचे नेते मुकुलजी वासनिक यांच्या मार्गदर्शनात आमचे CLP लीडर बाळासाहेबजी थोरात, आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे यांच्या नेतृत्वात मी काम करत असल्यामुळे हे सर्वच लोक माझे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे हे सगळेचे सगळे लोक मला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि मदतसुद्धा करत असतात. मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही नगरपंचायत पालिकेमध्ये होते तेव्हा तुम्हाला एकनाथराव खडसे यांनी बरीच या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्यांनी तुम्हाला बराच म्हणजे इतका निधी दिला की तुम्हाला या ठिकाणी विश्वास बसला नसता की एवढा निधी त्यांनी तुम्हाला दिलाय, नेमकं काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्हाला? माननीय एकनाथरावजी खडसे यांनी मी आधीच सांगितलं, 2014 ज्यावेळेस ते बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तसं
एकनाथराव खडसेजींचं आमचं ऋणानुबंध आहे, त्यांची सासरवाडी इथली असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे. आणि मला व्यक्तिगत 1991 पासून त्यांचा नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि मदतही राहिलेली आहे. गेल्या विधानसभेतही त्यांचं मार्गदर्शन मोलाचं लाभलेलं आहे. त्यांना या माझ्या विकासाच्या शेचर विकास करण्याच्या मानसिकतेत हे जी मानसिकता माझी दाखवून झालेली आहे किंवा मी करून राहिलेलो आहे, तर तो एक प्रकारे एकनाथरावांची शिकवण आहे. एकनाथरावांना मी गुरुस्थानी मानत असतो नेहमी, त्यांचं मार्गदर्शन नेहमी आमच्यासोबत असते, त्यामुळे एकनाथराव माझ्या आयुष्यात खूप मोठं महत्त्व ठेवून असतात. काय सांगाल, तुमचा आवडता खेळ कोणता? मी शालेय जीवनात अनेक खेळ खेळलेलो आहे आणि मी डिस्ट्रिक्ट लेवलवर खेळलेलो असल्यामुळे अनेक खेळ मी, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, क्रिकेट आहे, कबड्डी आहे, हे माझे आवडते खेळ. नेमकं आता तुम्ही सध्या आमदार आहे आणि तुम्ही जनता तुमच्याकडे एक सर्वसामान्य आमदार म्हणून पाहतो, तुमचा जनतेचा अनुभव काय आहे, तुमच्याबद्दल काय सांगाल नेमकं? अनेक लोकांचे फोन येत असतात, मागच्या काळात 25 वर्षामध्ये असे अनेक अनुभव आहेत लोकांनी शेअर केलेले की बाबा त्यांचा फोनच जे लोक प्रतिनिधी उचलत नाही, तुमचे अनुभव काय सांगतात त्याच्याबद्दल आता? नाही, मी जेव्हापासून सेल फोन घेतलेला आहे माझा सेल फोन कधीच स्विच ऑफ झालेला नाही. मला रात्री 3 वाजताही कोणी फोन केला तरी मी रिसीव करतो. आणि आपण जनतेचे सेवक आहे, त्यामुळे मी हा 1991 पासून सातत्यानं हा प्रयत्न करत असतो की ज्या ज्या वेळेस लोक आपल्याकडे येतात तर त्यांची समस्या घेऊन येतात, त्यांच्या समस्येचं प्रामाणिकपणे निराकरण झालं पाहिजे हा माझा प्रयत्न 1991 पासून आहे. तर आजपर्यंत ती त्याप्रमाणेच आम्ही वागत आलेलो आहे. काय सांगाल मला नेमकं, तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरत असता, कधी तुम्हाला जनतेचा रोष सहन करण्याची कुठली वेळ आली का, कुठल्या गावामध्ये कधी वेळ आली का? नाही, कधीच नाही. या 2.5 वर्षात मी जनतेत रोज असतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडत असताना मला कधीच जनतेकडून रोष यायचा प्रश्नच नाही, कारण मी प्रामाणिकतेने काम करत असतो. कारण याच्यापूर्वीचा जो अनुभव होता त्यांचा, त्याची तुलना जनता करतच असते, त्यामुळे मला माझ्या विरोधात कोणी काही बोललं नाही आजपर्यंत, किंवा जनतेच्या रोषाला मला समोर जायचं काम नाही पडलं. आता नेमकं तुमचं काय उद्दिष्ट आहे किंवा तुमच्या नांदुरात किंवा तुमचा जो मतदारसंघ आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सध्या, तुम्ही त्याचा कसा विकास करणार आता भविष्यामध्ये, नेमकं कसं पाहणार त्या मतदारसंघाकडे? नाही, आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मी या मतदारसंघातलाच एक ड्रीम प्रोजेक्ट होता आहे, तो जिगाव प्रकल्प. तो जिगाव प्रकल्पचं पहिला टप्पा या माझ्या कार्यकाळात पूर्ण करायचा माझा मानस आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये जवळपास रस्ते कम्प्लीटच झालेले आहेत, शेत रस्ते कम्प्लीट झाले आणि विद्यार्थ्यांसाठी जी अभ्यासिका आहे ती 10 महिन्यात पूर्ण होणार आहे, तशीच एक अभ्यासिका मी नांदुरे शहरात करणार आहे. 2 मोठे शहरं आहे आणि मलकापूर मतदारसंघात असल्यामुळे दोन्ही शहरात आपल्याला अभ्यासिका करायच्या आहेत. अजून जे प्रश्न समोर येतील, जे जनतेच्या निकडीचे गरजेचे आहेत, ते सर्व प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. मलकापूर तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत आहेत आणि अनेक सरपंच आहे, माझी असो आजी असो, अनेक सरपंच तुमच्या संपर्कात आहे, अनेक विकासाचे कामं तुमच्याकडे घेऊन येत असतील. मागचे जे आमदार आहेत त्यांचे अनुभव आणि तुमचे अनुभव याच्याबद्दल तुमच्याकडे त्यांनी कधी शेअर केलं काय सांगाल याच्याबद्दल? नाही, माझ्याकडे सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य काम घेऊन येत असताना हा त्यांना विश्वास आहे की हा जनतेचा आमदार आहे. जनतेचा आमदार असल्यामुळे जनतेच्या समस्यांची जाण असलेला माणूस आहे, त्यामुळे माझ्याकडे ते सहजतेने येतात. तो अनुभव ते कदाचित त्यांचा मागचा कदाचित चांगला नसावा म्हणून माझ्याकडे सहजतेने येतात आणि त्यांची कामं माझ्याकडून करून घेतात. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेस मी सांगितलेलं, सर्व जनतेला उद्देशून सांगितलं होतं की मला एक वेळा निवडून द्या, मी तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. ते एक वाक्य धरून मी आजपर्यंत कोणालाच पश्चातापाची वेळ आली नाही पाहिजे याप्रमाणे मीसुद्धा वागत आहे. आणि जो आलेला माणूस त्याचं प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे हा प्रयत्न मी निश्चित करत असतो.
अनेक गावं होते, त्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हत्या, अनेक लोकांना पाण्यातून जावं लागत होतं, असे अनेक व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल झाले होते. आत्ता नेमकं त्या गावाची काय परिस्थिती आहे, तिथं स्मशानभूमी वगैरे झाले का, याच्याबद्दल? मी निवडून आल्यापासून अनेक ठिकाणी मी स्मशानभूमी दिलेल्या आहेत. ज्या गावात स्मशानभूमी नव्हते त्या गावातले असे निवडक गावं होते, निवडक गावं ते निवडून, ते गावं निवडून मी तिथं स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी स्मशानभूमी अजूनही नाही आहेत, परंतु तो मी स्वतः ॲप्रोच केल्यानंतरही तिथं जमीन उपलब्ध नाही, त्या गावाचं एकमत होत नाही इथं करायची की तिथं करायची. एका ठिकाणी तर मी दोन स्मशानभूमी दिल्या, एकही स्मशानभूमी नव्हती, तर दोघांचे वाद होते, तर त्या गावात मी दोन स्मशानभूमी दिल्या, एक तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या, तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या, एका गावात दोन स्मशानभूमी केल्या मी. आता एक उमाळी गाव आहे, तर उमाळी गावात जागेचा प्रश्न आहे. आता मी मागच्या 8 दिवसापूर्वीच गेलो होतो, 8 दिवसापूर्वी त्यांना आव्हान केलं, म्हटलं बा तुम्ही एकत्रित बसा, कोणतीही एखादी जागा मला द्या, मी तुम्हाला 6 महिने स्मशानभूमी बांधून देतो. पण उमाळी झाल्यानंतर मला असं वाटतं की जवळपास सगळ्या गावांमध्ये स्मशानभूमी होतील, म्हणजे झालेल्या आहेत. आज तुमचा वाढदिवस आहे, याच्या निमित्त तुम्ही आता मतदारसंघासाठी काय संकल्प घेणार, याच्याबद्दल काय सांगाल? वाढदिवसानिमित्त संकल्प माझ्या हातून या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि शाश्वत विकासाकडे मला या मतदारसंघाला न्यायचे आहे. मी ईश्वराला, पांडुरंगाला हीच विनंती करतो की माझ्या हातून चांगल्यात चांगली कामे घडावे, एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. राहणीमान साधे आणि उच्च विचार आणि सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून अशी ओळख असलेले मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ इकडे आपल्यासोबत होते. त्यांनी त्यांचा राजकीय कार्यकाळ कसा सुरू झाला आणि ते कशाप्रकारे आमदार झाले आणि जन नेमकं या 25 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी जे आमदार होते चिनसुख संचेती यांचा, यांनी त्याच्या ठिकाणी पराभव केलेला आणि भरघोस मतानं या ठिकाणी ते निवडून आले. यामुळे राजूभाऊ हेगडे यांच्याकडे जी जनता आहे ते विकास पुरुष म्हणून या ठिकाणी पाहतो आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये अनेक अशी विकास कामं केलेली आहे जे भविष्यात 25 वर्षात कधी झाले नाही. नांदुराचा जर विचार केला तर नांदुरा तालुक्यामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय नव्हतं, मात्र आमदार साहेब या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथम हा मुद्दा या ठिकाणी हाती घेतला आणि जनतेचा आरोग्याचा जो विषय होता या ठिकाणी मार्गी लागला. त्यामुळे जनतासुद्धा या ठिकाणी त्यांना विकास पुरुष म्हणून या ठिकाणी पाहतो. त्यांची राहणीमान एकदम सिंपल आहे आणि सर्वसामान्य जनतेत नेहमीच ते वावरत असतात. कधी आतापर्यंत माझासुद्धा अनुभव आहे की मी त्यांना कधीही फोन केला असेल तर कधीही त्यांनी माझा आतापर्यंत एनी टाईम माझा फोनसुद्धा त्यांनी या ठिकाणी रिसीव्ह केलेला आहे. शिवाजी मामनकर, मोताळा लाईव्ह, बुलढाणा.